अमानुष गोळी बार आठवा, अमानुष गोळी बार आठवा, अमानुष गोळी बार आठवा। अहो रक्त अजूनही सुकले नाही, रक्ताचा तो सडा आठवा, रक्ताचा तो सडा आठवा, रक्ताचा तो सडा आठवा। अरे रे 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 रे, हे हे, दलितार अल्लाह बोलना, श्रमिकार अल्लाह बोलना, दलितार अल्लाह बोलना, श्रमिकार अल्लाह बोलना। युगा युगाची ही व्यवस्था तुझी कधी नव्हती र बाबा, तुझी कधी नव्हती र बाबा, तुझी कधी नव्हती र बाबा। अरे धर्म अपोची गोळी आहे, जात तिचे हत्यार बाबा, जात तिचे हत्यार बाबा, जात तिचे हत्यार बाबा। अरे हत्याराला हात बिडू दे, सत्तेवर तू घेर ताबा, सत्तेवर तू घेर ताबा, सत्तेवर तू घेर ताबा। अरे 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 अरे, दलितार हल्ला बोलना, श्रमिकार हल्ला बोलना, दलितार हल्ला बोलना, श्रमिकार हल्ला बोलना। नितीन आगेल न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। नितीन आगेल न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। महाराष्ट्रामधून आणि देशामधून नामांकित विचारवंत आज विचारपीठावरती आहेत या ठिकाणी। खरी भूमिका मांडून लोकांमध्ये आवाज उठून लोकांना न्याय मिळवून देणारे घटक त्यांचे प्रतिनिधी विचारपीठावरती आहेत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक म्हणलं जायचं की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे। आमच्या खूप मोठे मोठे गप्पा मारणारे काय पुढारी पण आहेत महाराष्ट्रामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये। महाराष्ट्रामधले जे अत्याचार झाले आहेत आदिवासीवरती आणि भटक्यावरती, त्या अत्याचाराची भूमिका मांडण्यासाठी, आमचं सुखदुःख मांडण्यासाठी, आमचे विचार मांडण्यासाठी आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र केशव वाघमारे नवसागरे सर आणि प्रियदर्शी तेलंगणे त्यांच्यासोबत काम करणारे सगळे महाराष्ट्रातले ज्येष्ठ पदाधिकारी यांनी सगळ्यांनी विचार करून, महाराष्ट्रातल्या नामांकित कार्यकर्त्यांनी विचार करून खारडा संसद आयोजित केलेली आहे। खर तर या गोष्टीचा आनंद आहे मित्रांनो, सभागृहापुढे सगळे कार्यकर्ते आणि विचारपीठावरती सुद्धा काही कार्यकर्ते आहेत। खारड्याला वेगवेगळ्या पद्धतीचा इतिहास आहे, त्याच्या पद्धतीने एक मोठा इतिहास आहे की जे आपले सगळे समोर बसलेले आपण खारड्याचा किल्ला बघतो। इथं सांगितलं जातं की महाराष्ट्रामध्ये मराठेशाहीची सगळ्यात शेवटची लढाई जर कोणची झाली असेल तर त्याला खारड्याच्या लढाईचा इतिहास आहे, म्हणून हा खारड्याच्या किल्ल्याच्या समोर ही परिषद घेण्याचं ठरवलेलं आहे आम्ही। परंतु त्याच्या पलीकडे एक गोष्ट महत्वाची आहे, खारड्याची लढाई झाली, मराठ्यांची शेवटची लढाई झाली, पण ही लढाई जिंकण्यासाठी त्या काळामधल्या राजाने राम नायक रायनाक महार नावाच्या एका महाराला जबरदस्त सोपवली होती। कोणाला? त्या रघनाक नायक महाराजा माणसाला जबरदस्त सोपवली, त्यांनी त्याला सांगितलं होतं खायड्यामध्ये लढाई होणार आहे आणि त्या लढाईचं नेतृत्व तो करायचा आणि ती लढाई जिंकून द्यायची। मित्रांनो, तुमच्या माहिती सांगतो, ह्या ठिकाणी काय पत्रकार मंडळी आहेत, काय चॅनलवाले माणसं आहेत, मी त्यांच्या समोर एकपणे जाहीरपणे करू शकतो। मित्रांनो, जर आमचा तो महाराचा माणूस नसता तर खारड्याची शेवटची लढाई मराठ्याच्या नावाने इतिहासामध्ये लिहिली गेली नसती। एका महाराने, एका महाराच्या माणसाने खारड्याची लढाई जिंकून दिली वाघाच्या वाघाच्या छातीप्रमाणे, बलाढ्य छाती करून एका महाराच्या माणसाने खारड्याची लढाई दिली, जिंकून दिली, ना खारड्याचा किल्ला महाराष्ट्राच्या ताब्यात दिला आणि मराठेशाहीचा विजय करून दिला। आणि त्याच खारड्यामध्ये ज्या महाराजाने, ज्या महाराच्या माणसाने मराठ्याला लढाई जिंकून दिली, मराठ्याचा झेंडा फडकवला, त्याच खारड्यामध्ये महाराच्या माणसाला जातीच्या नावावरती ठेचून मारलं जातं, याची इतकी दुःखाची गोष्ट कोणची नाही माणसांनो। हा माझा या परिषदेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्या जाणकारांना हा सवाल आहे। ताई, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे गाव बाराबलुत्याचं आहे,
विचारपीठावरती तुमच्या माझ्यासाठी सांगतो, कार्यकर्त्या दृष्टीने सांगतो, हे गाव बारा बलुत्याचं आहे आणि बहुजनांचं आहे. कुठं जर गेला तर जर विचारलं जामखेड तालुक्याचा इतिहास खायड्यापासून सुरुवात होतो. त्याला विचारलं नाही का मुंबईच्या कोऱ्या कोपऱ्याला, सांताक्रूजला जा, खांदवीला जा, मुंबईला जा, दिल्लीला जा, त्याला जर सांगितलं की तुम्ही कुठले आहेत महाराष्ट्रामधले, ते म्हणतात महाराष्ट्र आम जाणते नाही. त्याला सांगितलं ना आम्ही खायड्याचे, तर ते डायरेक्ट सांगतात खायडा आम्ही मालूम आहे. म्हणजे खायड्याचा एवढा मोठा इतिहास असताना सुद्धा आम्ही शांत आहोत. जास्त काही मी बोलणार नाहीये. हे झालेले अत्याचार अन्याय अत्याचार जे आहेत ते चुकीच्या पद्धतीचे आहेत. त्या अत्याचाराला न्यायाला आम्हाला अन्यायाला या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे एवढीच या ठिकाणी भूमिका मांडतो. मी यानंतर ओबीसी नेत्या माननीय प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आणि कृपया सर्व वक्त्यांना पण विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. या ठिकाणी ओबीसी नेत्या माननीय प्राध्यापक सुशीलाताई मोराळे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. खरं म्हणजे या संतांच्या भूमीमध्ये अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडाव्यात हाच खरं म्हणजे आमच्यासाठी शर्मेचा विषय आहे. ही घटना खर्ड्यात घडली. एक महिन्यापूर्वी आष्टी तालुक्यात दादेगावला भिल्लाचा गायकवाड नावाचा पोरगा अत्यंत याच पद्धतीनं निघून खून, ज्याला आपण म्हणतो निघून माणूस किला न शोभणारी घटना, अशा पद्धतीच्या घटना या परिसरामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये सरंजामी मानसिकता असल्यामुळं या सरंजामी मानसिकतेचा तो परिणाम आहे. आमच्या या मराठवाड्यामध्ये स्त्रियांवरती अत्याचाराचं सुद्धा फार मोठं प्रमाण आहे. मुली होतात, फक्त मुलीच का होतात म्हणून आता सध्या आमच्या बीड जिल्ह्यात 2-3 ठिकाणच्या बायकांना छळण्याचे प्रकार चालू आहेत. बघा, मानसिकता तुम्ही तपासण्याची गरज आहे. आपल्यापासून सुद्धा आपण बघण्याची गरज आहे. दलितांच्या वरती तर खरं म्हणजे इतके प्रचंड अन्याय अत्याचार होत असतात, काही उघडे होतात, हलक्या स्वरूपाचे जे अत्याचार आहेत त्याला फारसं कोणी बाहेर येऊ देत नाही. गावातल्या गावात मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. 3-10 कलम आमच्यासाठी लोकसभेमध्ये आणल्या गेलं, ते पास झालं, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, परंतु प्रत्यक्षामध्ये पोलीस यंत्रणा त्याचा तपास चुकीच्या पद्धतीनं करत असल्यामुळं खऱ्या आरोपीला शिक्षा होत नाही. आणि म्हणून घटना कितीही चांगली आहे, घटनेत कायदे कितीही चांगले आहेत, परंतु ती राबवणारी यंत्रणा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्याचं इम्प्लिमेंटेशन करते, अंमलबजावणी करते, आणि त्यामुळं दलितांच्या वरती अत्याचार, महिलांच्या वरती अत्याचार, सामान्य माणसाला कुठंतरी छळण्याचे प्रकार दिवसेंदिवस होत आहेत. नितीन आगेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनसंघटना एकत्र येऊन आज या ठिकाणी जो एक चांगला उपक्रम केशव वाघमारे असतील आणि त्यांचे सर्व पुण्यातले सहकारी असतील आणि ह्या सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी हा विषय चांगल्या पद्धतीनं आता आयरनीवर आणलेला आहे. हिटलर जेव्हा जर्मनीमध्ये लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आला होता तेव्हा, तुमच्या माहितीसाठी सांगते, त्यानं पहिल्यांदा यहुद्यांना मारलं, गॅस चेंबर मध्ये त्याची हत्या केली. तेव्हा एक कवी असं म्हणतो, की मी गप्प राहिलो कारण मी यहुदी नव्हतो. जूनची हत्या केली, त्याला मारलं, त्याही वेळी मी गप्प राहिलो कारण मी जू नव्हतो, त्याही वेळी मी गप्प राहिलो. नंतर त्याने कॅथोलिकांना मारलं, त्यावेळी मी गप्प राहिलो कारण मी कॅथोलिक नव्हतो. नंतर त्यानं आपला मोर्चा कम्युनिस्टांकडे वळवला, कम्युनिस्टांना त्यानं मारलं, तेव्हाही मी गप्प राहिलो कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. आणि शेवटी हिटलर मला मारायला आला तेव्हा माझी बाजू घेऊन लढणारा कुणीच नव्हता. लक्षात घ्या बंधूनो, हे दिवस यायला आता फार वेळ लागणार नाही. आणि म्हणून आपली बाजू घेऊन जो कोणी लढतोय त्याच्या पाठीशी आपली ताकद.
फक्त सामाजिक नव्हे तर राजकीय ताकद। जोपर्यंत दलित जनता, सर्वसामान्य जनता या राज्यातला ओबीसी, देशातला ओबीसी उभा करत नाही, उद्याच्या समाजकारणात आणि राजकारणात सुद्धा आपल्याला नीटपणाने संघटित होऊन मुकाबला या प्रतिगामी शक्तींचा करायचा आहे। ही खूनगात आज या निमित्ताने आपण बांधावी। नितीन आगेला तर न्याय मिळालाच पाहिजे, पण नितीन आगेसारख्या या महाराष्ट्रात जिथे जिथे अत्यंत निंदनीय घटना घडलेल्या आहेत त्याचा मी जाहीर निषेध करते ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं, आणि या ठिकाणी थांबते। खरड्याची इतिहासामध्ये एक लढाई झाली, आता अरुणनी सांगितलं आपल्या, आमच्या महापुरुषांनी भारत देशामध्ये 2500 वर्षे सामाजिक समतेची लढाई केली, आणि दुर्दैवाचा प्रसंग असा आपल्यावर आलाय की खरड्याला आज इतिहासानंतर या किल्ल्याच्या शेजारी सामाजिक समतेची लढाई लढण्याचा दुर्दैवी प्रसंग या भारताच्या लोकशाहीमध्ये आलेला आहे। महापुरुषांनी 2500 वर्षे सामाजिक परिवर्तनाची लढाई केली, महापुरुषांच्या विचारावर बाबासाहेबांनी राज्य घटना तयार केली, आणि ह्या भारत देशामधली ही जातीय विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला। 67 वर्षे झाली, जातीयता संपली, राज्य घटनेनी कायद्यानी संपवली, पण अंतकरणामधून संपलेली नाही। म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात नगर जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय समाजाच्या लोकांच्यावर जे अन्याय आणि अत्याचाराचे जे प्रसंग घडले त्याचा अतिरेक या नगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। आगे कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठी आपण या ठिकाणी ही संसद भरवलेली आहे। कोणता न्याय पाहिजेत आगे कुटुंबियांना? सरकारने त्यांना जमीन देऊ केली, घर देऊ केलं, पैसा देऊ केला, न्याय मिळाला? मी त्याच्या वडिलांना आईला भेटायला आलो होतो, म्हटलं कुठल्या पद्धतीचा न्याय तुम्हाला हवा आहे? गृहमंत्री आले, इतर मंत्री आले, इतर पक्षाचे लोक आले, तुम्ही काय मागणी केली त्यांच्याकडे? न्याय काय पाहिजे तुम्हाला ते त्याचं उत्तर मला द्या। मग या देशामध्ये जर कुठला गुन्हा घडला तर त्याला कायद्यानी शिक्षा झाली पाहिजे, त्याला म्हणतात न्याय, दुसरा न्याय नाही। कुमार 28 वर्षाचा असेल किंवा 29 वर्षाचा आणि मी 24 वर्षाचा होतो, त्या काळामध्ये एक लॉंग मार्च असा निघालेला होता, तो शहादा तळोदा नंदुरबार कडून धुळ्याला निघालेला होता, मराठवाड्यातल्या सगळ्या अत्याचाराच्या संदर्भात। आणि गेल ऑम्बेट माझी आई आणि माझी एक 9 महिन्याची मुलगी एकुलतीकच अजून आहे ती पाठीवर अशी त्या लॉंग मार्च मध्ये सहभागी होते, मी त्यामध्ये नंतर शेवटच्या काळामध्ये आलेलो होतो। पुन्हा लॉंग मार्च निघाला, तो कष्टकरी जनतेचा होता, हा तरुणांचा आणि एका म्हाताऱ्याचा होता। मुद्दा असा आहे, मगाशी माझ्या एका तरुण सहकारी ताईने एक गाणं म्हणलं, अण्णाभाऊंचं गाणं म्हणलं, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हे झाल्याशिवाय न्याय नितीन आगेला नव्हे कोणालाही मिळणार नाही। नितीन आगेला न्याय मिळेल म्हणून स्वप्न बाळगून इथं कोणी आलं असेल ते स्वप्न भंग पावावं असं माझं प्रामाणिक मत आहे, कारण ते स्वप्न खरं नाही। नितीन आगेला नव्हे तर आजपर्यंत ज्यांची यांची तर नाव घेतली त्यामध्ये मी वेळ घालवत नाही, त्यांना कोणालाही न्याय मिळणार नाही जोपर्यंत बाबासाहेबांनी ज्याला म्हटलं की जाती व्यवस्था ही उतरंडीच्या विषमतेची व्यवस्था आहे, ग्रेडेड इनइक्वॅलिटीची व्यवस्था आहे, आणि श्रमिकांच्या मध्ये फूट पाडणारी व्यवस्था आहे, डिव्हिजन ऑफ लेबरर्स करणारी व्यवस्था आहे, हे जोपर्यंत ही जाती व्यवस्था संपवत नाही आपण, अॅनिलेशन ऑफ कास्ट जाती व्यवस्थेचा खात्मा बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं ते स्वप्न आपण साकार करीत नाही, तोपर्यंत अशा 1000 नितीन आगेना
न्याय मिळू शकत नाही। पैसे मिळतील, कोणाला तरी शिक्षा होईल, पण न्याय मिळणार नाही। तुम्हाला वाटतंय न्याय मिळेल? इथं नितीन आगेला त्या बाजूने केसचा निकाल लागला म्हणून पुन्हा दुसरा नितीन आगे होणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? तुम्हाला वाटतंय? टोपीवाले गॉगलवाले वाटतंय का तुम्हाला? कुणाला वाटतंय सांगा? हा न्याय मिळणार नाहीये। आणि म्हणून ही जी संसद आहे, माझ्या मते या संसदेसमोर प्रश्न असा आहे की 75 वर्ष झाली, 80 खरं झाली जाती व्यवस्थेचा खात्मा हे पुस्तक लिहून बाबासाहेबांनी, तो खात्मा करण्यासाठी आपण काय करणार आहोत? आणि पुन्हा नितीन आगे किंवा पुन्हा मुक्तमुख पुन्हा कैरलांजी नाही, आणि आम्ही ती होऊ देणार नाही अशी ताकद आपण कधी दाखवणार आहोत? आणि तिथून पुढे ही एवढी सगळी नावं आहेत ना, ही सगळी नावांच्या पाठीमागे एक एक संघटना आहे। माझ्या मते 50,000 नव्हे 1,00,000 लोक महाराष्ट्रातून जमा करण्याची ताकद या नावांची बेरीज केली तर आहे। माझा प्रस्ताव असा आहे, मी काही जास्त बोलणार नाही पुढे। माझा प्रस्ताव असा आहे, माझी एक छोटीशी संघटना आहे, श्रमिक मुक्ती दल तिचं नाव आहे। आम्ही सर्व जाती जमातींचे मिळून 10,000 लोक संघटित करण्याची जबाबदारी घेतो आहे। तुम्ही सगळे मिळून ठरवा एक तारीख, आचारसंहिता असू दे, काय प्रचारसंहिता असू दे, सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिने 3 महिने किती पाहिजेत आपल्याला ते ठरवा। 1,00,000 लोकांची रॅली महाराष्ट्रात पुन्हा नितीन आगे आणखी नामुक्तमुख खैरलांजी वगैरे आम्ही सहन करणार नाही, आणि जाती व्यवस्थेचा खात्मा करण्यासाठी आमची फौज निघणार अशा पद्धतीचा एल्गार करूया। आणि ज्या तरुणांनी गेले इतके दिवस स्वप्न बाळगले आहे त्या तरुणांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी जर असं जिद्द बांधली तरच हे घडणार आहे। नितीन आगेच खून झाले, आणखी एक अत्याचार झाले, किती अत्याचार होणार, थांबवायचं कसं? हे आपलं पुढे एक मोठे प्रश्न आहे। खरं म्हणजे आता काय लोक कंटाळून म्हणायला लागलं की दलित आणि मराठा शत्रू आहेत, आणि हे खरं आहे की असं खूप वेळेला आहे प्रत्यक्षात अत्याचार करणाऱ्यांचं हे मराठा समाजातले लोक आहेत, हे खरं आहे। पण प्रश्न तिकडे संपत नाही। प्रश्न असा आहे की थांबवायचं कसं, अत्याचार बंद कसं करायचं, जातीयन कसं करायचं, क्रांती कसं करायचं, हे हा प्रश्न आहे। मग खरं म्हणजे 70% लोक अत्याचार बंद करू शकत नाही, क्रांती करू शकत नाही, काही प्रमाणे प्रतिकार देऊ शकतात एवढंच। हे बंद करण्यासाठी, क्रांती करण्यासाठी, जातीयन करण्यासाठी 85 एक जूथ निर्माण करायला पाहिजे, हे आपलं पुढे एक मोठे आव्हान आहे। आणि खरं असं बघितलं की बहुसंख्या मराठा कुणबी डंगर माली खोली ओबीसी वगैरे लोक गरीब आहेत, दडपलेले आहेत, जाती व्यवस्था वर्ग व्यवस्थेमध्ये शोषित आहेत, हे वस्तुस्थिती आहे। काय हातबळ मुठभरचं लोक कमी लोक सत्ताधारे वर्गातले काय ब्राह्मण मराठे काय बन्य असं काय लोक आहेत, त्यांच्यापासून हे बहुसंख्य गरीब बहुजन दूर आणले पाहिजे, आपल्या बाजूला आणले पाहिजे, दलितांनी खरं नेतृत्व करायला पाहिजे। पण हे सगळ्यांचे एकजूट पाहिजे, हे त्याशिवाय काय क्रांती होऊ शकत नाही। आता हा कार्यक्रम बघितलं मला आनंद वाटला, रे थोडस फाव पुढे आहे, दलित आवे एकत्र आले, हे काय प्रमाणे एकजूट निर्माण झाले, हे वस्तुस्थिती चांगले झालं, हे एक फाव पुढे आहे, हे पुढे घेऊन आपण जायला पाहिजे, गेलंच पाहिजे। जगबरल गालनी गाव सांगून गेले मला भीमराव, हे आनंदभाव साठेंचं गाणं आपलं मना काम म्हणून ठेवले पाहिजे असं एवढे सांगून माझं छोटं भाषण संपवलं। जय भीम, जय ज्योती, जय भारत। आणि माझ्या आधी जे वक्ते बोललेले आहेत त्यांनी
कशासाठी घेतलं कार्यक्रम घेतलं हे सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या अलीकडच्या कार्यक्रमामध्ये ज्या अनेक दलितांच्या अत्याचारच्या घटना घडत आहेत त्या घटनांना वाचा फोडण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. आणि आता मगाशी माझ्या आधी प्रियदर्शनी जो ठराव मांडलेला आहे जी गोष्ट मांडलेली आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की कायद्यामधल्या ज्या काही बिल जे येणार आहे त्या बिलासंदर्भामध्ये, कारण शेवटी असं आहे की या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दलित अत्याचारच्या घटना वाढत आहेत त्याच्यामध्ये अनेक जी कारणं आहेत त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की अनेक खटल्यांमध्ये अनेक केसेसमध्ये पोलिसांकडनं अतिशय दुर्लक्ष केलं जातं यासारख्या केस संदर्भामध्ये आणि त्यामुळे अनेक आरोपी सुटत आहेत. तर कायद्यामधल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करून नवीन कायदा आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. या सगळ्या प्रकरणावर आज हा जो लाँग मार्च काढला गेला होता त्या लाँग मार्चमधला एकच मेसेज दिला गेला आहे की आपल्याला पुन्हा एकदा रस्त्यावरून संघर्ष करण्याची गरज आहे. आणि तो संघर्ष मला असं वाटतं की ह्या आजच्या घटनेनंतर आपण पुन्हा रस्त्यावर करूया आणि मुंबईसह महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आगामी काळात हे जे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. गेल्या अनेक दिवसापासून जे अन्याय अत्याचार झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ग्रामपातळीमध्ये आपापल्या पद्धतीने आपण निषेध केलेला आहे आणि आज या ठिकाणी त्याला सार्वभौम असं संसदेचं स्वरूप या ठिकाणी खरड्याला देण्यात आलेलं आहे. विशेषतः मी आंबेडकरी समूहाला विनंती करत आहे की आंबेडकरी जनतेने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून घेणाऱ्यांनी आता तरी ध्यानावरती आलं पाहिजे. हे बोलत असताना मी स्पष्टपणे सांगेल की मित्र हो, आपली लढाई आत्मसन्मानाची आहे आणि अस्तित्वाची आहे. सत्तेच्या राजकारणामध्ये क्षणिक सुखासाठी अनंत कालाचं दुःख आपण कवटाळत आहोत याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वरंग संपलेला आहे, उत्तर रंगाची लढाई सुरू झालेली आहे. फार उतरंड्याची भाषण मी या ठिकाणी करणार नाही पण पूर्वरंगाची लढाई संपत असताना आता उत्तर रंगामध्ये प्रस्थापितांनी सत्ता या देशाची आपल्या हाती घेतलेली आहे आणि ती जी हाती घेतलेली सत्ता आहे त्या सत्तेला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिलांजली देऊन फुले शाहू आंबेडकरांची सत्ता जर प्रस्थापित करायची असेल तर खरड्याच्या या संसदेमध्ये मी आपल्याला आवाहन करतो की क्षणिक सुखाच्या नादी लागून अनंत कालाचं दुःख घेऊ नका. कष्टकऱ्यांची उद्याची लढाई इथं तुम्ही थोपू नका. थोरा भाव म्हणून जबाबदारी स्वीकारा आणि रणांगणावरती या. रणांगणावरती येत आलो लढत राहिलो. शामभाऊंनी सांगितली ओबीसीची लढाई आंबेडकरवाद्यांनी जिंकली याबद्दल वाद नाही, संदेह देखील नाही, पण उद्याची लढाई तुम्हाला मला सर्वांना उभी करायची आहे. त्या गावामध्ये अत्यंत क्रूरपणाने हिंसक हत्या झाली त्या गावामध्ये आपण ही संसद भरवलेली आहे. नितीनचे आई वडील या ठिकाणी हजर आहेत आणि त्याची बहीण देखील त्या झोपडीमध्ये रडत बसलेली आहे. नितीनला किती यातना झाल्या असतील, किती वेदना झाल्या असतील. वेदना आणखी यातना देणाऱ्या लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारचा दयेचा थेंब नव्हता, केवळ क्रूरपणा भरलेला होता आणि तो क्रूरपणा आपल्या देशातल्या जातीव्यवस्थेने आणि जातसंस्थेने त्यांच्या मनामध्ये कायमचा रुजवलेला होता. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील होण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण आलेलो आहेत. आपण आज या ठिकाणी एकत्र येऊन लाल बावटा आणखी निळा बावटा जो एकत्र आला तो 1929 सालानंतर आलेला आहे. मुंबईच्या कामगारांच्या गिरणी कामगारांच्या संपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांनी एकत्र निळा आणखी लाल झेंडा फडकवला होता. कोकणामधील खोती जमीनदारी पद्धतीच्या विरोधामध्ये कॉम्रेड श्यामराव परोळेकर आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आर बी मोरे यांनी एकत्र येऊन हजारोंचा मोर्चा मुंबईला काढलेला होता. मला असं वाटतं की नितीन आगेची हत्या ही हत्या नसून नितीन आगे हुतात्मा झालेला आहे आणि त्यांनी हौतात्म्य पत्करून लाल आणखी निळ्या बावट्याला एकत्र आणलेला आहे. महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी अत्याचार आणखी जुलमाच्या खूप घटना घडल्या पण आपण असे कधी एकत्र आलेलो नव्हतो आणि म्हणून मला असं सांगा असं वाटतं डॉक्टर भारत पाटणकरनी जे सांगितलं गेलनी सांगितलं की याच्यापुढं ही तगडी लढाई जातीअंताची लढाई एकच लक्ष्याची लढाई
आपल्याला जर जिंकायचे असेल तर आपण आपल्यामधले सर्व प्रकारचे मतभेद विसरले पाहिजेत आणि सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. सर्वांनी एकत्र आलं पाहिजे याचा अर्थ काय? लॉंग मार्चमध्ये पुण्या मुंबईची शिकलेली सुशिक्षित विद्यार्थी तरुण हे सगळे मुलं मुली एकत्र आलेले होते. गावागावामध्ये ते फिरले आणि त्या गावातल्या लोकांचा आक्रोश त्यांनी केवळ ऐकला नाही तर त्यांनी शपथ घेतलेली आहे. लिंपणगाव असू दे, टाकळी असू दे, वडगाव रासाई असू दे, या गोरगरिबांचे, पारध्यांचे, भिल्लांचे, जोशींचे, गोसावींचे, आदिवासींचे, दलितांचे, ओबीसींचे आणि त्याचबरोबरीनं वेडबिगारी करणाऱ्यांचे, भूमिहीनांचे, गरीब शेतकऱ्यांचे, मध्यम शेतकऱ्यांचे, सगळ्यांचे प्रश्न, सर्व दलित श्रमिकांचे प्रश्न एकत्र घेऊन याच्या पुढची लढाई लढायची आहे. आणि त्याकरता शहरामध्ये राहणारे तरुण आणि खेड्यामध्ये राहणारे त्यांचे भाऊबंद, त्यांची मुलं मुली, त्यांचे आजोबा आणखी आजी या सगळ्यांची दोस्ती बनली पाहिजे. दलित पॅंथरची 1972 साली जी चळवळ सुरू झाली होती आणि जी हिंमत वाढली, संधी साधू पुढारपणाच्या विरोधात केवळ भाषणं करून भागत नाही तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये शहरामधल्या झोपडपट्टीतल्या आणखी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तरुण तरुणींनी खेड्यामध्ये यावं लागतं आणि त्यातूनच आपली धुंदार लढाई पुढे जाऊ शकते. तोच संदेश बाबासाहेबांनी, महात्मा फुले आंबेडकरांनी दिलेला जो आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी की नाही अशी चर्चा होते, पण या महाराष्ट्राला बदनाम करणारे जे लोक आहेत त्याच्या विरुद्ध आपण सगळे उभे आहोत. मग अशी आपल्याला इतिहास सांगत होते की रायनाक महार आणि यांचा इतिहास आणि त्याचबरोबर पुण्यातल्या भीमा कोरेगावचा इतिहासही आहे. पण आपण लढलो कुणासाठी आणि राज्य कुणाला मिळालं, आणि म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांनी या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक योजना आखली, पण याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनीच केलेली आहे. इथे हिंदवी स्वराज्य आणलं ते सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून ते स्वराज्य आणलं आणि हा पहिला लोकशाहीचा प्रयत्न होता. शाहू महाराजांनी त्यावर कळस चढवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी एक अस्मिता दिली. आज या घटना का घडतायत? मला असं वाटतं कुठेतरी जातीयवाद हा इथे पोचला जातोय आणि हे एक मोठं षड्यंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, जाती व्यवस्था जर दूर करायची असेल तर आंतरजातीय लग्न व्हायला पाहिजेत, आणि आंतरजातीय लग्न होण्यासाठी बाबासाहेबांनी विशेष मॅरेज ऍक्ट आणला आणि त्यानुसार कुणाचाही धर्म नको, सरकारला साक्ष ठेवून तुम्ही लग्न करण्याची एक तरतूद केलेली आहे. आज आपल्या अनेक संघटना इथे आहेत, अनेक पक्ष इथे आहेत, आपण इथे सगळे भाषणं करतो, पण खरंच अशा पद्धतीने जेव्हा आंतरजातीय लग्नासाठी तेढ निर्माण होते तेव्हा आपल्यापैकी कुठल्या संस्था संघटनांमध्ये ती तरतूद आहे की त्यांना मदत करायची? ही तरतूद आधी आपल्या सगळ्या संघटनांनी करायला पाहिजे की अशा पद्धतीने जेव्हा तरुण तरुण तरुणी वेगवेगळ्या जाती धर्माचे एकत्र येतील त्यांना वाटेल की आपण एकत्र सहचर करावा तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी आपल्या संस्था संघटना आणि त्या सगळ्या संघटनांनी उभं राहिलं पाहिजे. तरच मला असं वाटतं की या पद्धतीचा जो काही क्रूर हा जी काही घटना घडली ती होणार नाही. आज असं म्हटलं जातंय की याच्यामध्ये जातीय काही प्रश्नच नाही आहे, हा जातीयवादाचा भागच नाही आहे. अरे मग मोर्चा कशाला काढला आणि मोर्चा काढून निषेध कसला केला? जर हा जातीयवाद नसेल तर मग तसं सांगा आणि तसे पुढे या. ज्यांनी या घटनेमध्ये भाग घेतलाय त्यांना कडक शासन व्हावं, मग ते कुठल्याही जातीचे असतील धर्माचे असतील, ही भूमिका आपण घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो की अशा पद्धतीच्या घटना घडल्या की मग आपण रस्त्यावर उतरतो, आज एकूणच आंदोलन आणि चळवळ हे बंद पडलेलं आहे, रस्त्यावरच्या लढाया बंद पडलेल्या आहेत, अनेक दिवसांनी असा लॉंग मार्च निघालेला आहे आणि त्यामुळेच या जातीवाद्यांचं आणि धर्मवाद्यांचं फावतं आहे. आणि म्हणून मला एवढंच वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या घटनांबाबत कशा पद्धतीने आपण या पुढची रणनीती आखणार आहोत आणि ही रणनीती पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने आपल्याला अंमलात आणायची आहे एवढं आपण बघायला पाहिजे. इस जाती प्रथा की उन जंजीरों को तोड़कर उसको इस धरती से उजाड़ कर फेंकेंगे नहीं तब तक ये देश
कभी आधुनिक देश बन नहीं सकता है। पहली गोष्ट आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि निरनिराळ्या डाव्या विचारसरणीचे पक्षाचे लोक आपण आलात, ही एकजूट एक मोठी आशा आहे आपल्यासाठी। मगाशी उल्लेख केलाय त्यांनी की हे आलं पाहिजे, म्हणजे लाल सलाम आणि जयभीम कॉम्रेड एकत्र यायला हरकत नाही अशा मताचा मी आहे। पूर्वी असं नव्हतं, डाव्यांचे गट आहेत, रिपब्लिकनचे किती गट आहेत टीका केली जाते, डाव्यांचे समाजवाद्यांची तेवढेच गट आहेत। आता आपली गटबाजी आपण सगळ्यांनी थांबवली पाहिजे। गरिबांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे। मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आता आपण मागे राहून चालणार नाही। नितीन आगेच्या दुःखासाठी, दुःख व्यक्त करण्यासाठी आणि संतापही व्यक्त करण्यासाठी आपण आलेले आहात। त्याचे आई वडील पण इथं आहेत, बहीण आहे, हाताशी आलेला मुलगा, आई वडिलांच्या मोठ्या आशा त्याच्याविषयी वाढणार, एकुलता एक मुलगा आणि त्याची हत्या, कुत्रा मांजऱ्याची सुद्धा हत्या करणारनी इतक्या वाईट पद्धतीने झाली, याला जबाबदार कोण आहे? आणि स्पष्टच बोललं पाहिजे तर कोणत्या जातीचे लोक हे अत्याचार करतात हे आता बोलायची वेळ आलेली आहे। त्या जातीच्या पुढाऱ्यांनी असे अत्याचार घडू नये म्हणून पुढे यायला पाहिजे। म्हणून आपण आता आपले विचार बाजूला, विचारसरणी बाजूला ठेवून या ठिकाणी आलं पाहिजे। आता जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत हे अत्याचार असे प्रसंग घडतच राहणार आहेत। म्हणून जाती व्यवस्था मोडण्याच्या कार्यक्रमात सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। नाही जाती अस्तित्वात राहिल्या तर आणखीन कितीतरी नितीन आगळे बळी जाण्याची शक्यता आहे। म्हणून जातीअंताचा कार्यक्रम जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तोही राबवण्यासाठी आपण सगळ्या एकत्र आले पाहिजे। आणि शेवटचा मुद्दा मित्रांनो, या सगळ्या विषमतेचं समर्थन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आहे, म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली। तर हिंदू धर्म जे विषमतेचे समर्थन करतात त्यांचाही निषेध आपण केला पाहिजे आणि या सामाजिक क्रांतिकार्यात आपण सगळे याच्यापुढे एकत्र येऊ अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय भारत। ज्यावेळी मी जोहार म्हटलं, तेव्हा मला माझ्या त्या सात पिढीची गुलामगिरी आठवली। ज्यावेळी मी रामराम म्हटलं तेव्हा त्याच रामाच्या तलवारीनं माझ्या सम्मुखाचं शिर धरावेगळे केलं आणि ते त्याचं रक्त आकाशात चिळकंडा घेत असलेलं दिसलं। ज्यावेळी मी जयभीम म्हटलं त्यावेळी मी स्वाभिमानानं या पृथ्वी तरावर उभा आहे असं मला वाटलं। आणि म्हणून नितीन आगे स्वाभिमानानं उभा राहतो म्हणून त्याची कत्तल केली जाते। या पिढ्या आता शिकता आहेत, मोठ्या होत आहेत, माणुसकी मिळवत आहेत आणि त्या माणुसकीच्या विरोधामध्ये जाणाऱ्या औलादीच्या विरोधात आपला लढा आहे। एवढंच या प्रसंगी बोलतो, भारतीय दलित नंतरचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी या लढ्यामध्ये मी सामील होतो। या लढ्यामध्ये भारतीय दलित नंतर सक्रिय पुढेही सामील होईल, पुढच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही मोठ्या संख्येनं असू, एवढंच या प्रसंगी बोलतो। महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात आणि देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दलित आदिवासी भटक्या विमुक्तांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत। दलित आदिवासी अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार हे अत्याचार रोखण्यास अपयशी ठरलं आहे।
त्या महाराष्ट्र सरकारचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। मित्रों, दो बातें मैं वृंदा जी से कहूंगा और उनको कहूंगा, बोलूंगा, विनती करूंगा कि ये बातें पार्लियामेंट में वो ले जाए। 4 मार्च 2014 को जातीय अत्याचार प्रतिबंधक अधिनियम के अंतर्गत जो संशोधन पारित किया है, जो अध्यादेश निकला है, वो अध्यादेश को कानून में परिवर्तित हो, इसकी लड़ाई वो पार्लियामेंट में लड़े, ऐसी मैं विनती उनको करता हूं। दूसरी जो बात है, 1984 से और उसके पहले 1975 से आदिवासी उपयोजना और अनुसूचित जाति उपयोजना, ये दो स्कीमें दलित और आदिवासी की विकास के लिए भारत सरकार ने चलाई, पर भारत सरकार ने दलितों और आदिवासी का विकास नहीं किया, इनके पैसे लेके खुद का विकास किया, ऐसा नजर आता है। महाराष्ट्र में पिछले 30 सालों में 45,000 करोड़ दलितों का पैसा नकारा इस सरकार ने। मैं वृंदा जी से विनती करूंगा कि अनुसूचित जाति उपयोजना और आदिवासी उपयोजना, इन दोनों अधिनियम का बिल आने वाले समय में ये सरकार पारित करे और आने वाले समय में, आने वाले विधिमंडल में इसके बारे में एक कठोर आंदोलन, दलित आदिवासी अधिकार आंदोलन, ये आंदोलन को लेके जाएगा, ऐसी मैं आपको गवाही देता हूँ। और जातीय अत्याचार के इस लड़ाई में आप सभी लोगों ने, हम 22 तारीख से 28 तारीख तक खरड़ा तक, जिन जिन लोगों ने हम इस लॉन्ग मार्च को साथ दिए, सहकार्य दिया है, उन सभी का मैं धन्यवाद देता हूँ। इस लॉन्ग मार्च के जो आयोजक हैं, जिसमें दलित आदिवासी अधिकार आंदोलन के नीतीश जी और उनके अन्य साथी और अलग अलग संगठन जो इस लॉन्ग मार्च में शामिल, और सिर्फ शामिल नहीं, जिन्होंने ये संदेश तमाम जनता के बीच पहुंचाने के लिए एक बहुत अच्छा काम किया है। मंच पर उपस्थित हमारे बेटा नितिन के माताजी और पिताजी, और यहाँ उपस्थित मेरे प्रिय संघर्षरत साथियों, आप सबको मेरे तरफ से नमस्कार, प्रणाम और सलाम। मैं बधाई देना चाहती हूँ उन साथियों का जिन्होंने 22 मई से इस कड़कती हुई धूप में ये संदेश को लेकर गए हैं कि जो हत्या हुई है, जो एक दलित युवा का जो हत्या हुआ है, वो एक व्यक्ति का हत्या नहीं, हमारे देश के संविधान का हत्या हुआ है, हमारे देश के जनवाद का हत्या हुआ है, हमारे देश के नियम कानूनों का हत्या हुआ है। और इस हत्या के जो दोषी हैं, उनको सजा देने के लिए और दलितों की इस देश में सम्मान के रूप में अगर राजनीतिक दृढ़ता ये सरकार नहीं दिखाएगी, तो निश्चित रूप पर हमारा ये संघर्ष और तेज होगा, ये भी संदेश लेकर आप लोग गांव गांव में गए हैं। इस मंच पर उपस्थित हैं वो माँ रेखा और उस बच्चे के पिताजी, उनकी दुख में हम शरीक तो हैं, लेकिन जो इनके दिल में बोझ है, जो दुख का पहाड़ है, उस दुख का पहाड़ का हल्का कौन कर सकता है। मेरे पास वो शब्द नहीं है मेरे प्रिय साथियों, जो उस दुख को हल्का कर सकते, लेकिन निश्चित रूप पर मैं आप सबकी तरफ से ये कह सकती हूं,
कि उनका वो बेटा एक शहीद है। हम कहते हैं ये शहादत है हमारे देश की आजादी के लिए। जब लोग ब्रिटिश जुल्म के खिलाफ, ब्रिटिश साम्राज्य के खिलाफ लड़े इस देश को मुक्त करने के लिए, हमने कहा अपने शहीदों को सलाम। लेकिन आज आजादी के 67 वर्ष के बाद हम देख रहे हैं कि इस देश में जो जाति प्रथा की जंजीरों ने बांध रखा है इस देश को, जब तक इस जाति प्रथा की उन जंजीरों को तोड़कर उसको इस धरती से उजाड़ कर फेंकेंगे नहीं, तब तक ये देश कभी आधुनिक देश बन नहीं सकता है। ये देश कभी जनवादी देश माना नहीं जा सकता है। ये देश कभी महान देश का शब्द इस देश के साथ कभी जोड़ा नहीं जा सकता है, जब तक ये जाति प्रथा, जाति उत्पीड़न, छुआछूत, जाति घृणा जब तक ये देश में जारी है। और इसलिए ये जो हमारे नौजवान हैं, जो नौजवान उन जंजीरों को तोड़कर कहते हैं कि हमारा अधिकार है, हमारा अधिकार है जीने का, हमारा अधिकार है प्यार करने का, और तुम्हारी जाति प्रथा की जंजीरों को तोड़कर अगर मैं प्रेम करूंगा तो ये मेरा अधिकार है। और मैं ये कहती हूं, ये संघर्ष जो व्यक्तियों के साथ, उनके दिल के साथ जुड़ी हुई संघर्ष है, इस संघर्ष के केंद्र में एक जबरदस्त चुनौती है इस दिवालिया समाज को। हम लोग सोचते हैं कि जब संघर्ष की बात करते हैं तो संघर्ष लाखों करोड़ों जनता जब खड़ी होती है तब वो संघर्ष का शब्द इस्तेमाल होता है। लेकिन हकीकत ये है कि दलित बच्चे रोज वो संघर्ष करते हैं। स्कूल में जब जाते हैं, मिड डे मील स्कीम की स्कूलों में हमने देखा है, हमने संघर्ष किया कि दलित बच्चा को कहा जाता अलग हो जाओ। एक दलित औरत जो खाना पकाती है उसको कहा जाता है अलग हो जाओ, हमारे बच्चे तुम्हारे हाथ के बना हुआ खाना नहीं खाएंगे। एक औरत जो उस कुआं में जाकर पानी लेती है और उसको 10 बार अपमानित वाली गालियां सुनना पड़ता है, वो दलित जो तमिलनाडु के उस गांव में उस दीवार जो जाति के आधार पर दो बस्तियों के बीच में खड़ा किया जाता है और उसको पार करके जाती है अपने काम पर, ये व्यक्ति है, ये व्यक्तिगत काम है। लेकिन इसमें जो संघर्ष है, आज हमारे समाज उन हर व्यक्ति, हर दलित की जो रोजाना का संघर्ष है, जीने का संघर्ष, समानता के लिए संघर्ष। और इसलिए मैं कहती हूं ये नितिन की जो हत्या है वो एक शहीद की हत्या है। वो शहीद है हमारा, क्योंकि वो नितिन ने इन तमाम जंजीरों को तोड़ने का काम किया है। इसलिए इस मंच पर खड़े होकर मैं उनकी माता को, उनकी पिता को मैं हाथ जोड़कर प्रणाम करती हूं कि तुमने एक ऐसा बहादुर बच्चा को जन्म दिया है जिसने हमारा उस संविधान पर विश्वास करके अपना जीवन को जीने का प्रयास किया। लेकिन जो लोग शपथ लेते संविधान पर पार्लियामेंट के अंदर, वो लोग उस न्यूनतम अधिकार को मानते नहीं है। और इसलिए हम उस राजनीति का भी चुनौती देते हैं जो हिपोक्रिट्स है, जो दोहरी नीति अपनाते हैं, जो कहते कुछ है और करते कुछ है, हम उनको भी आज इस मन से चुनौती देते हैं।
ये जो घटना घटी है उस घटना में तीन सवाल है। एक ये कि जो परिवार पीड़ित परिवार है वो परिवार के पास हमारे देश के राजनीति ने कोई साधन नहीं दिया, उनको वंचित रखा। मैंने पूछा हमारे साथी को, उन्होंने कहा मेरे पास एक इंच जमीन नहीं है, उन्होंने कहा मेरे पास कोई गारंटीड काम नहीं है, उन्होंने कहा रोजाना दैनिक मजदूरी पर मैं निर्भर हूं। तो एक तरफ जो वर्ग का चरित्र है उस वर्ग के चरित्र के कारण इस समाज ने उनकी तमाम साधनों को छीन रखा है, नाजुक बना रखा है आर्थिक पैमाने पर। और इसलिए मैं कहती हूं ये वर्ग का जो सवाल है, ये श्रेणी शोषण का जो सवाल है, इस पूरी घटना के पीछे श्रेणी गरीब शोषण उसका एक बड़ा जबरदस्त पहलू है। दूसरी जो पहलू है वो सब जानते हैं, तो खुला उसका नंगा नाच है और वो है जाति प्रथा। वो सब हम लोग देख रहे हैं यहां इस गांव में और पूरे देश भर में। आज ये ऑनर किलिंग के नाम जिस रूप में हत्या हो रही है, जिस रूप में मैं जानती हूं हरियाणा के अंदर ऐसे 34 केस है जो आज हमारी जनवादी महिला समिति उन केसों में लड़ रही है, जिसमें 90% केसों में जो बच्चा था वो दलित था और उसकी निर्मम हत्या हुई है और आज तक उन केसों में न्याय नहीं मिला है। तो ये जाति आधारित जो शोषण है वो इस केस की दूसरी और मुख्य पहलू है। लेकिन एक तीसरी बात है जिसको हम नजरअंदाज नहीं कर सकते हैं और वो है लिंग आधारित शोषण। मैं नहीं जानती हूं वो लड़की कहां है, मैं नहीं जानती हूं उसकी क्या स्थिति है, मैं नहीं जानती हूं कि आज वो बच्ची कैसी है, उसके दिल के ऊपर क्या बीत रही है, हम नहीं जानते हैं। हमने जब कहा कि हम उस बच्ची से मिलना चाहते हैं तो वो मिलने का अवसर हमें नहीं दिया गया। लेकिन मैं कहती हूं हमारे देश के अंदर एक लड़की को उस कौम की संपत्ति के रूप में देखा जाता है, एक लड़की को, एक बेटी को, एक औरत को यह समझा जाता है कि वो इस पूरे कौम की इज्जत तथा कथित इज्जत की प्रतीक है। और वो उस जाति के लोग अगर देखते हैं कि उनकी बेटी अपने मनमर्जी से कहीं किसी से बात भी कर रहे हैं, रिश्ता तो दूर बात है, अगर क्लास में बैठकर बातचीत भी करते हैं तब भी हमने देखा कि वो लड़की के ऊपर किस रूप में उनके परिवार सिर्फ नहीं लेकिन पूरे कौम के लोग उस लड़की को दबाते हैं। मेरे प्रिय साथियों, इस केस में जो केस आज हम लोग शपथ ले रहे हैं कि इस केस को लड़ेंगे और न्याय पहुंचाने के लिए संघर्ष में शामिल है हम लोग सब, लेकिन ये तीन जो पहलू है, वर्ग का पहलू, जाति का पहलू और लिंग के पहलू, ये तीनों के खिलाफ जो शोषण है उसके खिलाफ हमें लड़ने की जरूरत है मेरे प्रिय साथियों। और उस लड़ाई में जो आपने ये मांग पत्र तैयार किया है, जो आपने इस मांग पत्र में बहुत मुख्य मुद्दे जोड़े हैं, हमारे एक साथी ने कहा जो अध्यादेश है उस अध्यादेश को पारित करने के लिए हम आपसे उम्मीद करते हैं। लेकिन मैं कहना चाहती हूं हमारे साथियों को, एक बार फिर
उस अध्यादेश को थोड़ा अध्ययन कर लीजिए, आप देखेंगे उस अध्यादेश में जो हड़बड़ी में बनाया गया था, उस अध्यादेश में अभी भी बहुत सारी त्रुटियां हैं, अभी भी बहुत सारी कमियां हैं। अपने एंग्जायटी और चिंता में कि हम उस कानून की त्रुटियों को निकालना चाहते हैं, लेकिन उस अध्यादेश को जो कि तू अगर हम लोग एक्सेप्ट कर लेंगे तो बाद में हमारे लिए समस्या पैदा हो सकता है। इसलिए जो सही हम लोगों के संशोधन है उसके लिए निश्चित रूप पर पार्लियामेंट में जब अध्यादेश आएगा पारित करने के लिए, उस अध्यादेश में जो उचित संशोधन हमारे पार्टी और तमाम दलित संगठनों ने जो सुझाव दिए हैं उसको जोड़कर निश्चित रूप पर प्रिय साथियों उसके लिए हम आपके साथ संघर्ष में रहेंगे। दूसरी बात मैं कहना चाहती हूँ, ये जो स्पेशल कंपोनेंट प्लान है, हमने देखा किस रूप में हर साल लूटा जा रहा है। अभी हम लोगों ने अनुमान लगाया है कि 10 साल में लगभग 2,00,000 करोड़ रुपया उस स्पेशल कमोडन प्लान का जो आना चाहिए था हमारी दलितों की आबादी की तुलना में, जो पैसा आना चाहिए था हर साल बजट में दलितों की योजनाओं के विकास के लिए, उसमें लगभग 2,00,000 करोड़ रुपया की कमी रही है। और निश्चित रूप पर जैसे आंध्र प्रदेश में हमारे संघर्ष के कारण एक साथ मिलकर अनटचेबिलिटी फ्रंट जो यहाँ लाल और नीला दिखाई दे रहा है, आंध्र प्रदेश में लाल और नीला जब मिलकर एक साथ लड़े थे तो वो कानून बना आंध्र प्रदेश में, जिस कानून के आधार पर उनको मानना पड़ा कि जो पैसा है वो किसी की बाप का पैसा नहीं है, ये हमारा अधिकार है, उस अधिकार को कानून के रूप में हम लेंगे। ये हम लोगों ने देखा और इस तरह हम लोग आने वाले दिनों में पार्लियामेंट में जो भी हमारे संघर्ष के, जो हमारी संयुक्त समझ के आधार पर जो हमारे मुद्दे हैं, जो दलितों की आदिवासियों के जो मुद्दे हैं, निश्चित रूप पर मेरे प्रिय साथियों एक साथ मिलकर आप देखेंगे कि पार्लियामेंट में, दिल्ली में और तमाम प्रदेशों में एक साथ मिलकर अगर हम लड़ेंगे तो निश्चित रूप पर हम सफल भी होंगे। एक बार फिर मैं लॉन्ग मार्च के तमाम साथियों को सलाम देती हूँ अपनी पार्टी की तरफ से। हालांकि ये कोई एक पार्टी या एक संगठन का कोई सवाल नहीं है, लेकिन निश्चित रूप पर मैं ये कहना चाहती हूँ कि ये जो पहलकदमी करके आपने दलित आंदोलन और कम्युनिस्ट आंदोलन एक साथ मिलकर एक मंच पर आकर जो इस केस के आधार पर जो आपने पहलकदमी की है, मैं भी आपसे अनुरोध करती हूँ, ये एक केस के आधार पर नहीं, लेकिन आने वाले दिनों में अगर वाकई में हम लोग एक साथ मिलकर एक मंच पर आकर अगर हम लोग लड़ सकते हैं, संघर्ष कर सकते हैं, तो मेरे प्रिय साथियों निश्चित रूप पर हम लोग दलितों की समानता, गरीबों की समानता, मजदूर किसानों की एकता की लड़ाई को हम बहुत आगे लेकर जा सकते हैं। सबको सलाम, सबको नमस्कार, इनकलाब जिंदाबाद। आम्ही आज जे खरड्याला आलेलो आहोत त्याचं निमित्त लॉन्ग मार्च आहे। डॉक्टर संजय दाभाडे, मोगेताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी 22 तारखेला महात्मा फुलेंच्या वाड्यापासून सुरुवात केली आणि आज ते खरड्याला पोहोचलेले आहेत। त्यांनी हा लॉन्ग मार्च जो काढला, त्या लॉन्ग मार्चमध्ये गावगाव जाऊन या घटनेचा निषेध केला,
या घटनेच्या मागे जी मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीचा निषेध केला आणि आज हा लॉंग मार्च खरड्याला आलेला आहे. खरडा गाव पेशव्यांच्या पराभवाबद्दल आधीच प्रसिद्ध आहे, परंतु असं दिसतंय की पेशवाई अजून चालू आहे, खरड्यातही चालू आहे. आम्ही आलोय तो खरड्यातल्या गावकऱ्यांना दहशत बसवायसाठी नाही आलो, पण आम्ही खरड्यातल्या ग्रामस्थांना असा सवाल विचारायला आलोय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का केला, तुम्ही महात्मा फुलेंचा अपमान का केला, तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचा अपमान का केला. शिवाजी महाराजांनी आपल्या सेनेमध्ये कुठलाही जात आणि धर्म याचा फरक केला नाही. अनेक किल्लेदार रामोशी होते, दलित समाजाची मंडळी सेनेमध्ये होती, स्वराज्याची लढाई लढत होते आणि लक्षावधी सैनिक मुसलमान होते. सिद्धी हिलाल असो, सिद्धी इब्राहिम असो, दौलत खान असो, मदारी मेहतर असो, ही मंडळी शिवाजी महाराजांच्या बरोबर होती. आणि स्त्रीचा अपमान करायचा नाही, तिची इज्जत लुटायची नाही, जात आणि धर्माचं बंड चालू द्यायचं नाही, हा त्यांचा सक्ताशी आज्ञा होती. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जी भूमिका घेतली ती भूमिका तुकाराम महाराज आणि संतांनी सांगितलेली. रामदास काही त्यांचे गुरु नव्हते, कधी भेटले नाहीत, पण भेदाभेद भ्रम अमंगळ असं तुकोबांनी सांगितलं आणि शिवाजी महाराजांनी ते आपल्या आचरणात आणलं होतं असे शिवाजी महाराज.